नमस्कार, मी मीना हवळ। स्वागत आहे तुमचं मीनाज मिठवणीमध्ये। तर आज खूप दिवसानंतर मी रेसिपी टाकणार आहे। तर चला टाकूया म्हटलं आपण आता ग्रीन चिकन। अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी दाखवणार आहे ग्रीन चिकन कसं करायचं आणि झटपट असं होणार आहे। तर चला तर मला साहित्य बघूया काय लागतं आहे। तर त्याच्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन फ्रेश घेतलेलं आहे, स्वच्छ धुऊन असं घेतलेलं आहे, त्याच्याशी पीस करून घेतलेले आहेत आणि बोनलेस असं चिकन घेतलेलं आहे। ते एक अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, एक मोठा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे, एक चमचा आलं आणि लसूणची पेस्ट रणचवीनुसार मीठ। तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी आपण हे जे दही घेतलेलं आहे ते दही घालून घेऊया। त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर, आलं लसूणची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे। साधारण हे चिकन अर्धा तास आपण मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे। एकसारखं आता आपण ते सर्व हलवून घेऊया आणि मॅरिनेट करून ठेवून देऊया ते। तर एकसारखं हलवून घेऊया। दही जे आहे ते जास्त आंबट नाही आहे, त्याच्यामुळं एक लहान वाटी मी दही घेतलेलं आहे। तर त्याचे नेक्स्ट आता काय आहे तर आपण त्याचा ग्रीन मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी काय लागतं आहे तर इथं मी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे, धुऊन घेतलेली आहे कोथिंबीर, पुदिना घेतलेला आहे, हिरवी मिरची, इथं तिखट आहे म्हणून मी तर 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या तिखटनुसार आवडीनुसार घेऊ शकता, अर्धा लिंबू आणि इथं 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। तर पहिल्यांदा आपल्याला जो आहे तो कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर आपण कांदा फ्राय करून घेऊया। तर तुम्ही कांदा हा जो आहे तो कच्चा पण घालू शकता किंवा तो फ्राय करून घालू शकता। मी इथं फ्राय करून घालणार आहे। फ्राय करून घातल्यामुळे काय होतो, जो आपण ग्रीन मसाला करणार आहे तो मसाला चिकनमध्ये आहे तो व्यवस्थित त्याची चव लागेल म्हणून मी तो कांदा तळून घालणार आहे। जर कच्चाच घातला तर त्याचा स्मेल येऊ शकतो, त्यामुळं मी अशा पद्धतीनं कांदा तळून घालणार आहे। तर असा फ्राय करून घेतलेला आहे कांदा, अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा। तर इथं झालेला आहे आपला कांदा फ्राय करून। आता आपण तो काढून घेऊया आणि ग्रीन मसाला तयार करून घेऊया। ग्रीन मसाल्यासाठी आपण इथं फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना, हिरवी मिरची घेतलेली आहे, ते आपण आता याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। मिरची तुमच्या आवडीनुसार, तिखट कसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता। इथं मी 4 ते 5 मिरची वापरलेली आहे थोडी तिखट असल्यामुळं। आणि हा जो कांदा आहे तो पण आता आपण याच्यामध्ये ॲड करायचा आहे तळलेला, आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर त्याच्यापूर्वी जो आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रस आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे। तर याचा लिंबू का घालायचा आहे तर आपला जो मसाला आहे त्याचा कलर बदलू नये याच्यासाठी आपल्याला लिंबू याच्यामध्ये पिळायचं आहे। ऑप्शनल आहे हा लिंबू पिळणे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता आपण याचं वाटण करून घेतलेलं आहे, इथं बघू शकता आपलं ग्रीन वाटण हे तयार झालेलं आहे। तर फोडणी, चिकन फोडणी देण्यासाठी तर 3 ते 4 ते तमालपत्रे घेतलेले आहेत, 2 लवंगा, दालचिनी, वेलची, बदाम फूल मसाला वेलची, जिरा पावडर, धना पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे। तर आता कांदा तळलेल्या तेलामध्येच आता मी चिकन फोडणी देणार आहे। तर आणखी 2 चमचे मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तेल, आणि तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम हा जो आहे तो लो ठेवलेला आहे। आणि त्याच्यामध्ये जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत त्यात आपण टाकून घेऊयात। आणि थोडेसे मसाले तडतडले की आपण त्याच्यामध्ये चिकन घालून घ्यायचं आहे मॅरिनेट केलेलं। अर्धा तास होऊन गेलेला आहे चिकन मॅरिनेट होऊन। तर अर्धा तास झाल्यानंतर हे आपण चिकन फोडणी द्यायचं आहे। तर चिकन ह्याच तेलामध्ये आपण फोडणी देऊया आणि एकसारखं हलवून घेऊया। 1-3 मिनटं आपण हे परतून घेऊया। बघा अशा पद्धतीनं आपण ते तेलामध्ये परतून घेऊ आणि झाकण ठेवून एक आपण 5 मिनटं चिकन हे शिजवून घेऊया। पाणी त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं नाही, फक्त झाकण ठेवून आपण ते शिजवून घेतलेलं आहे। तर बघा इथे त्याला पाणी सुटलेलं आहे अशा पद्धतीने।
आता हे आपण एकसारखं करून घेऊया। आणि आता जो आपण ग्रीन मसाला तयार करून घेतलेला आहे तो आता आपण याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आणि जे आपण गरम मसाले घेतलेले आहेत, जिरा पावडर, धना पावडर आणि गरम मसाला, तो पहिल्यांदा आपण याच्यामध्ये ॲड करूया। आणि त्यानंतर आपण जो ग्रीन मसाला तयार केलेला आहे तो ॲड करायचा आहे। आणि चिकन एकसारखं हलवून घ्यायचं आहे। अगदी सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्य आणि कमी वेळामध्ये होणारी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चॅनलवर पहिल्यांदा नवीन असाल तर माझे व्हिडिओज पहा, आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा। चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे याच्यामध्ये। आता आपण एकसारखं हलवून घेऊया। आणि त्या यामध्ये एक कप गरम पाणी ॲड करायचं आहे फक्त आपल्याला, जास्त नाही। आपल्याला पातळ असं नाही बनवायचं, आपल्याला हे ड्रायच बनवायचं आहे। तर एक कप गरम पाणी याच्यामध्ये ॲड करते मी। आणि आता चिकन आपण पूर्ण शिजवून घेऊया। साधारण 8 ते 10 मिनटामध्ये आपलं चिकन हे परफेक्ट शिजेल। तर बघू शकता आपला मसाल्याचा जो ग्रीन कलर आलेला आहे तो पण एकदम परफेक्ट असा आलेला आहे। आणि वास तर आता खूप मस्त येत आहे। तर एक चिकन आपण शिजवून घेऊ। तर एक 7 ते 8 मिनटानंतर त्यातील पाणी हे जे पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपला ग्रीन मसाला जो आहे तो बनून तयार आहे। तर इथं ग्रीन चिकन आपलं शिजून तयार आहे। आणि ग्रीन चिकन कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नाही, भेटूया आपण पुन्हा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।